बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गोष्टीचं नाव आहे तोडणी लेखक दत्तात्रेय विरकर गोष्टीचं वाचन असावरी दोषी या गोष्टीसाठी मी आभार मानते ई इनिशिएटिव्ह बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता निघाल्यापासून गावाकडच्या विचाराने सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही सगळ्यात ओढणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या आणि नदीवर गेले दामूनेही आपली बैल नदीवरून पाणी बाजून आणली मीरा आणि वसंतने झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता ताराने भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली आव पाचुंदा सोडा लक्ष्मीने दिलेला आवाज दामूने ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्याने सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं तसा रामा धोंडू शंकर सगळ्यांनी आपापल्या परीने बैलांसमोर सरमड मोडून टाकलं पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुणं पसरली तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली तिने जर्मनच्या पातेल्यात चहा ठेवला म्हणजेच ॲल्युमिनियमच्या पातेल्यात शंकर जांभई देत उठला त्याने अंथरुणाची वळकटी केली ताराने तोंडावर पोचारा मारला आणि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला हं घ्या च्या घ्या शंकरने चहाचा कप हातात घेतला शंकर अरे अय शंकर अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय थळात जायचंय निघाया पाहिजे दामूचा आवाज कानावर पडताच हा आलू 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 असं म्हणून शंकरने घटाघटा चहा पोटात ढकलला सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला शंकर तारानेही आपला कोयता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीने अंग काकडून निघतं म्हणून दुपारीच थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं थळात पाय ठेवताच शंकरने ऊसावर घाव घालायला सुरुवात केली मीराने मोळ्या बांधल्या दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही हिरवा चारा मिळाल्याने बैल मस्त जोगली होती सगळ्यांनी वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं तसं तारानेही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं वशा तुपलं पुस्तक वशा तुपलं पुस्तक मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत, वसंत कोपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा टाकला त्याने शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं दादा मले साळात कवादा आडणार थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरने पाहिलं असल्याने साळा बेडा काय बी नाही बस झाली आता तुपली साळा खाऊन घे आणि झोप तांबड्यात तोडीला जायचं आहे जा जा झोप जा असं म्हणून गप्प केलं शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटाने साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हपकून गेला होता त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती शंकरच्या बोलण्याने वसंत उपाशी झोपला तर मीराला फार वाईट वाटलं कोपीबाहेर अंधूक उजेडा ताराने चूल शिलगावून तवा ठेवला भाकरी थापण्याच्या आवाजाने वसंतला जाग आली शंकरने नदीवर जाऊन गुंडभर तर मीराने कळशीभर पाणी आणलं शंकरने थळात जायची तयारी चालवली होती मीराने पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं मीरे अगं अगा आवर लवकर त्या वाशाला उठी येऊ आरा आवरा लवकर गाड्या निघाल्या शंकरच्या आवाजाने ताराने कालवणाला फोडणी दिली सगळ्यांच्या गाड्या वाटेला ला लागल्या शंकरनेही आपली गाडी जुंपली तारा धुडक्यात कोयता भाकरीचं पेंडकं का आणि कालवण घेऊन गाडीत बसली तशी मीराही परकर सावरत बसली वसंत कोपीमागे खुटून बसला होता ताराने वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्याने वाटेला लागली शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली तसा वसंतने कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होतच नव्हता रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतने आईला वाचायला लावताच पोरा मले तरी कुठं वाचता येतंय मपली साळा तर दुसरीच झाली असं आई म्हणाली कागदावरच्या शब्दांचा मीराकडून नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती कारण मीराचंही शिक्षण कसं बस आठवीपर्यंत झालं होतं तो धावत जाऊन तिला म्हणाला ए ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिहलंय बघ कायच कळत नाही पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्याने तिने शंकरला बोलतं केलं पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं चा काय अगं वाईल ग समज आता कुठं गाडी जरा सिरुळावर आली आहे घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला मीराने डोक्यावरची मोडी खाली ठेवली मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली वसंत उत्कंठतेने मीराकडे पाहत होता ही वळवय हे तर संस्कृतमधलं वाक्य आहे तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहलंय मीरा म्हणाली म्हणजे काय ताई वसंतने विचारलं तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे मीराने सांगून टाकलं म्हणजे ताई पुन्हा वसंतने विचारलं अरे आता तुला कसं सांगू हे बघू अशा तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच तर काय होईल वसंतने विचारलं तर वाचता येईल म्हणजे उज्जड म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं असं म्हणत मीरा माघारी फिरली तितक्यात वसंतने मीराचा हात धरून थांबवत म्हटलं आग पण दादनच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार अगं ताई काय झालं तरी मी शिकणारच त्यांचं हे बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली बाजार असल्याने आज तोडणी बंद होती आजूबाजूच्या कोप्यावरली सगळी मुलं शाळेत गेल्याने वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं या विचारात होता शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीने वसंतकडे पाहिलं वशा तू आज साळलं नाही गेलास वै रे वसंतने हातातला खडा खाली फेकत का जाणार असं म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला आओ वसंताची माय असं म्हणत लक्ष्मीने ताराला साथ घातली आले हो माय आले आले असं म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून आव समदिलेकर आळला गेली अन तुपलं वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत हे या बघा यासनी विचारा की कासा आळला गेला नाही म्हणून लक्ष्मीकडे पहा तारा उत्तरली लक्ष्मीने शंकरकडे नजर लावून गाव भाऊजी आपल्या समद्यांची पोरं आळला जात्यात मग याला कशा घरी ठेवलं त्याचं शिकायचं वय हाय तर शिकू द्या की मोठा झाला की कामच करणार हाय वय वय म्या बी तेच म्हणती हिचं बी शिकणं अर्धच राहिलं मीराच्या डोक्यावरून हात फिरवत ताराने लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली ताराने स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली आव ही लक्ष्मी माय काय म्हणतीयत तर बघा वशाला साळला घाला म्हणती थोडंसं पैक कमी मिळल पण तो आपल्यासारखा आडाणी तर नाही ना राहणार जाऊ द्या त्यासनी साळला शंकर म्हणाला लक्ष्मी वैनी सामद खरंय पण पन... हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरने मान फिरवली आता पनवीन काय बी सांगू नगस उद्यापासनं त्याला साळला धाड सगळं बोलणं ऐकल्याने दामूने तोंड उघडलं कोपीबाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्याने वसंतला उभारी आली आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला आता समदीच म्हणत्या तर जाऊ द्या नाही म्हणू नका पुढला विचार करा तारा म्हणाली वसंतकडे पाहात ये पोरा ये असं म्हणून त्याला जवळ घेत ताराने वसंतला कुरवाळं आता तुम्ही समदीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ वसंता ये र इकडं पोरा ये आता तू उद्यापासनं साळला जायचं बरं का हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू हा वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही तिचेही डोळे पाण्याने भरले वसंतने लगेच मित्रांना गाठलं आता मी असा आळाला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला तुम्ही ऐकत होतात दत्तात्रय विरकर लिखित गोष्ट तोडणी गोष्टीचं वाचन असावरी दोषी बुक्स दॅट स्पीकवर धन्यवाद